आपला प्रॉब्लेम सेट चालू आहे, प्रॉब्लेम सेट नंबर 4, त्यातला क्वेश्चन नंबर 4 चालू होता आहे की नाही. आणि क्वेश्चन नंबर 4 काय होता, चेक वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन कंटिन्यू प्रपोर्शन्स. फॉलोइंग नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन्स. दिलेले नंबर हे कंटिन्यू प्रपोर्शन्स मध्ये आहेत की नाही ती ओळखायला सांगितलंय, आहे की नाही. मग यामध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन झाला होता, सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला होता 4 मधला, 3 नंबरचा चालू होता आपला कालच्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट सेकंड झालते, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 9, 12 and 16. 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रपोर्शन्स म्हटल्यावर काय यायला पाहिजे, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असं यायला पाहिजे, की नाही. मग यामध्ये आपण बघूया, बी म्हणजे 12 स्क्वेअर 144. आता राहिलेल्या दोघांचा स्क्वेअर 9 into 16, 16 9 144, 144. बघा आलं का. देअरफोर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, एक व दोन वरून 12 स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 16. देअरफोर 9, 12 and 16 आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. 9, 12 and 16 आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. हे कंटिन्यूड प्रपोर्शन्समध्ये आहे, ठीक आहे. कोणते 9, 12 and 16 आहे की नाही, हे कंटिन्यू प्रपोर्शन्समध्ये आहेत. हे कशावरून म्हटलं आपण, किंवा जो मिडल नंबर आहे, जो मीन आहे, मीन प्रपोर्शन्स हा 12, त्याचा स्क्वेअर या दोघांच्या प्रोडक्ट एवढा जर येत असेल, ठीक आहे, तर ते 3 नंबर्स आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. तर ते 3 नंबर हे काय आहेत, कंटिन्यू प्रपोर्शन्समध्ये आहेत असं आपल्याला म्हणताय, ठीक आहे. यानंतरचा जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. हा झाला 3 नंबर, त्यानंतर 4 नंबरचा जो दिलेला आहे तो हे कंटिन्यू प्रपोर्शन्समध्ये झाले, की नाही. बघा चला, थ्री फाइव अँड 8, 3, 5, 8. मग याचा जो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असं यायला पाहिजे. मग या ठिकाणी बी म्हणजे 5 आहे, 5 स्क्वेअर 25. त्यानंतर प्रोडक्ट 3 into 8 24, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय म्हणता येईल, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 into 8 इक्वल येत आहे. देअरफोर 3, 5 and 8 आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. ते काय आहेत, कंटिन्यू प्रपोर्शन्समध्ये आहेत, ठीक आहे. या स्वरूपामध्ये जे गिवनमधले जे 3 नंबर्स आहेत ते 3 नंबर्स पण काय आहेत, कंटिन्यूड प्रपोर्शन्स. कंटिन्यूड प्रपोर्शन आपण कधी म्हणतो, ज्या वेळेस जो मिडल नंबर असतो, बी नंबर असतो, त्याचा स्क्वेअर इज इक्वल सम ऑफ रिमेनिंग टू नंबर, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, रिमेनिंग प्रोडक्ट, राहिलेल्या दोघांचा प्रोडक्ट जेवढा आला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्यूड प्रपोर्शन्स असं म्हणतो, ठीक आहे. झाला क्वेश्चन नंबर 4, बघूया आता क्वेश्चन नंबर 5. प्रॉब्लेम सेटमधला जो आता 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, ऐक नाही, तो आपण आता बघूया.
क्वेश्चन नंबर 5 काय क्वेश्चन नंबर 5 ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स कंटिन्यूड प्रोपोर्शन इफ ए इज इक्वल टू 3 एंड सी इज इक्वल टू 27 ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन्स ए इज इक्वल टू 3 एंड सी इज इक्वल टू 27 मग यामध्ये आपल्याला काय म्हटलंय 3 नंबर्स आर कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मग 3 आर नंबर्स आर कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हटल्यावर काय होणार बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी ए ए ची व्हॅल्यू दिली आहे बी ची व्हॅल्यू फाइंड करायची बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 27 हे गिवन मध्ये दिले आपल्याला कंटिन्यू प्रपोर्शन्स असल्यामुळे मग बी स्क्वेअर इज इक्वल टू 27 2 54 27 3 81 टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढूया बी इज इक्वल टू काय भेटणार 9 स्क्वेअर रूट 81 म्हणजे बी इज इक्वल टू 9 जो बी ची किंमत होती ती 9 आली आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं होतं फाइंड बी फाइंड करायला सांगितलं होतं मग बी हा काय भेटला 9 का तर 9 स्क्वेअर किती होतो 81 होतो इकडे म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला 5 नंबरचा क्वेश्चन होता इकडे एकदम इझी क्वेश्चन होता तो या ठिकाणी कंप्लीट झाला त्याच्यानंतरचा जो आहे तो 6 नंबरचा क्वेश्चन बघूया कंटिन्यू प्रोपोर्शन म्हटलं की बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असं येईल ठीक आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रोपोर्शन्स मीन प्रोपोर्शन्स पण म्हणतात आपण किंवा जिओमेट्रिक मीन पण म्हटलं जातं आहे की नाही 5 चला क्वेश्चन नंबर 6 काय क्वेश्चन नंबर 6 कन्वर्ट द रेशो इनटू परसेंटेज कन्वर्ट रेशो इनटू परसेंटेज कन्वर्ट करायचा रेशो कशामध्ये कन्वर्ट रेशो इनटू परसेंटेजेस परसेंटेज मध्ये कन्वर्ट करायचा त्यातला फर्स्ट नंबर बघूया 37 is to 500 37 upon 500 into 100 100 का इंटू घेतलं बरं परसेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं इंटू 100 करा 10 कॅन्सल हा 10 कॅन्सल हा 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल मग काय होणार आता 5 1 5 37 is to 500 दिलं त्यांनी इंटू 100 केलं आपण परसेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं बघा काय होणार मग 5 6 35 5 7 35 7 35 पण चालतो 35 म्हणल्यावर 2 उरले पॉईंट दिला 0 घेतला 20 झाले 5 4 20 7.4% परसेंटेजमध्ये कन्वर्ट करायला सांगितलेला रेशो आपल्याला आहे की नाही 7.4% म्हणजे त्यामध्ये पूर्ण भाग गेला आहे की नाही आणि पूर्ण भाग गेला म्हणून आपण त्याला 7.4% असं म्हणतो ठीक आहे यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला त्यांनी सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे 5 upon 8 परसेंटेज काढायचं 5 upon 8 into 100 4 2 8 25 4 100 किती येणार मग
पंचवीस शंभर पंचवीस पाच सव्वाशे एकशे पंचवीस छदस्थानी दोन बेस कुंभारा बेदोनी चार आणि बे पंचे दहा 62.5% 62.5% 62.5% पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट जर केला तर इनटू 100 केलं की तुम्हाला रेशो भेटणार कशामध्ये पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायला जो सांगितलेला आहे तो ऐक ना 62.5% या फॉर्म मध्ये तो काय होतो कन्वर्ट होतो त्यानंतर थर्ड नंबर बघूया 22/30 30 22/30 22/30 इंटू 100 एक झिरो कॅन्सल एक झिरो कॅन्सल एक शून्य दिला 220/3 22 × 10 = 220 3 × 7 = 21 एक उरला 10 झाले 3 × 9 एक उरला 3 × 9 रिकरिंग होईल 73.7333 रिकरिंग पर्सेंट होईल त्याचं 73.33% रिकरिंग होते त्याची आवर्ती होते पुढं 3 × 7 = 21 10 झाले 3 × 9 एक उरला पॉईंट दिला 10 झाले 3 × 9 एक उरला 10 3 × 9 रिकरिंग चालतं असं आहे की नाही जो 3 नंबरचा जो होता तो त्यानंतर जो 4 नंबर आहे जो लास्ट आहे याच्यामधला तो बघूयात फोर नंबरचा राहिला 5/16 कोणता आहे 5/16 पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे 5/16 × 100 100 × 5 = 500 / 16 16 × 16 = 43 / 48 दोन उरले 20 झाले 16 × 16 चार उरले 40 झाले 16 × 2 = 32 आणि 16 × 5 = 80 31.25% ठीक ना 31.25% पर्सेंट ओके चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबरचा क्वेश्चन बघा 144 इज डिवाइडेड बाय 1200 पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना आपल्याला बघा दोन शून्य कॅन्सल 12 × 12 = 144 किती पर्सेंट 12% 12% ठीक आहे ना ज्या ठिकाणी जो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं होतं इन टू हंड्रेड केलं की काय होतं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट होतं ठीक नाही त्या ठिकाणी चालतंय झाला क्वेश्चन नंबर हा 6 होता आपला ठीक नाही जो आपल्याला काय करायचा होता कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इन टू पर्सेंटेज आता याच्यानंतरचा बघूया 7 नंबरचा क्वेश्चन 6 मध्ये 5 क्वेश्चन होते क्वेश्चन नंबर 7
राइट द रेशो इन फर्स्ट क्वांटिटी. राइट द रेशो फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड. फर्स्ट टू सेकंड इन द रेड्यूस फॉर्म. इन रेड्यूस फॉर्म. राइट द रेशो फर्स्ट टू सेकंड इन रेड्यूस फॉर्म. रेड्यूस फॉर्म मध्ये बघा पहिला क्वेश्चन दिला त्याच्यामध्ये आपल्याला 1024 MB and 1.2 GB आणि जी बी आहे का नाही स्टोरेजसाठीचा हा युनिट आहे एक ना जो आपण मेमरी कार्ड वगैरे वापरतो त्याच्यामधला तो क्वेश्चन आहे. त्याच्यात काय दिले म्हणतंय त्यांनी नोट दिली आहे की या ठिकाणी म्हटलं आहे 1024 MB इज इक्वल टू 1.2 GB म्हणजे 1.2 GB 1024 MB असतो. जी बी मोठा असतो एम बी लहान असतो आहे की नाही. आणि काय काढायचंय फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड. फर्स्ट टू सेकंड आहे की नाही. मग 1024 1.2 GB दिलं इथं आहे की नाही. मग मला सांगा या ठिकाणी 1 GB कन्वर्ट करायचं 1.2 GB आहे की नाही. मग या ठिकाणी हा 1.2 आहे दिलेला क्वेश्चनमध्ये 1.4 आहे का 1.2 आहे आणि इकडं 1 GB आहे की नाही. मग हे जो आहे मग या ठिकाणी आपण असं म्हणूया 1024 MB इज इक्वल टू 1 GB जी बीमध्ये कन्वर्ट करू. मग हा झाला जी बी. जी बी दोन्ही युनिट सेम झाले. फर्स्ट टू सेकंड रेशो म्हणजे 1/1.2 हा फर्स्टवाल्याचा 1 GB आणि हा 1.2 GB. मग फर्स्ट टू सेकंड रेशो एक अंगानं पॉईंट पुढे गेला तर वर पॉईंट देईल म्हणजे 10/12 आले. 10/12 हा एक अंकानं पॉईंट पुढे नेला वर एक शून्य दिला 10 आणि 12 हां 2 × 5 = 10 / 12 काय रेशो भेटला 5:6 किंवा 5/6 आहे की नाही. 2 × 5 = 10 / 12 1024 MB च्या ऐवजी आपण 1 GB घेतला आणि 1.2 GB ॲज इट इज तो जशा तसा घेतला. एक अंकानं पॉईंट पुढे गेला वर एक झिरो दिला म्हणजे 10/12 आला. 10/12 2 × 5 = 10 and 2 × 6 = 12 5 × 10 = 6 किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो 5/6 ओके. हा झाला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन जो आपल्याला 7 दिलता. राईट द रेशो फर्स्ट टू सेकंड इन रेड्यूस फॉर्म. इन रेड्यूस फॉर्ममध्ये ठीक आहे. हा झाला फर्स्ट नंबरचा 7. आता बघूया सेकंड नंबरचा. हे त्यांनी दिलेलं ऑलरेडी हा 1024 MB इज इक्वल टू 1.2 GB म्हणजे तेवढं 1.2 GB होतं ना. वन जी बी एका जी बीमध्ये किती म्हटलं आहे 1024 MB इज इक्वल टू 1 GB हा झाला फर्स्ट नंबरचा. त्यानंतर बघूया सेकंड. 7 जो सेकंड नंबर आहे बघूया सेकंड नंबर 17 rupees 17 rupees 25 rupees and
60 पैसे हे फक्त रुपीजच आहेत आणि हे रुपीज अँड पैसे आहेत. मग आपण आता युनिट कन्सिडर करताना असं कन्सिडर करूया, 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसा, 1 रुपया बरोबर 100 पैसा, ठीक आहे ना, 1 रुपया बरोबर 100 पैसे या ठिकाणी कन्सिडर होणार. मग आता वन रुपीज 17 रुपीज आहेत, 17 रुपीज इज इक्वल टू 1700 पैसे, ठीक आहे ना, आणि इकडले 25 रुपीज 60 पैसे त्याचं कसं होणार, 25 रुपीजचं 2500 पैसे प्लस 2560 पैसे, बरोबर आहे. आता रेशो बघायचा आहे आपल्याला, आता रेशो काय कन्सिडर करावं लागेल, 17 फर्स्ट टू सेकंड आहे, मग रेशो 1700 डिवाइड बाय 2560, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, 170 to 56 कितीनं डिवाइड करावं लागेल बघा आता, 2 भाग जाईल, 82 16 2 5 10 2 1 2 2 4 82 16 85 128 85 85 बघा सिम्प्लिफाय होतंय का, 85 128 7 1 7 सातच्या पाड्यात बी नाही, 13 13 च्या नंतर 17 जाते का सिम्प्लिफाय, नाही नाही भाग जात का, 85 is to 128 हा जो रेशो आहे तो सेकंड नंबरचा जो दिला होता आपल्याला, रुपीज अँड पैसे, ठीक आहे ना, रुपीज अँड पैसे याचा जो रेशो दिला होता तो आला 85 is to 128 128, ठीक आहे. आता याच्यानंतरचा बघूया, 3 नंबरचा, हा झाला सेकंड नंबरचा 7 मधला, थर्ड नंबरचा बघूया, थर्ड नंबरचा आहे 5 डझन, 5 डझन 120 युनिट्स, आता डझन मध्ये दिलंय, मग 1 डझनचा इज इक्वल टू किती क्वांटिटी असतात, 1 डझन इज इक्वल टू 12 युनिट्स, एका डझनमध्ये 12 क्वांटिटी असतात, आहे की नाही, मग 5 डझनचे किती होणार, 5 डझन इज इक्वल टू 5 into 12 60 युनिट्स, आणि सेकंडच्यामधले मात्र काय होते 120, फर्स्ट टू सेकंड रेशो म्हणताय ना, फर्स्ट टू सेकंड रेशो काय आला, 60 divided by 120 6 6 2 12 1 is to 2 काय रेशो आला, 1 is to 2 1 जसे 2 हा जो थर्ड नंबरचा होता तो या स्वरूपामध्ये 6 6 2 12, ठीक आहे ना, जो रेशो होता 1 is to 2, ओके. त्यानंतर बघूया त्यातला जो 4 नंबरचा आहे, 4 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला,
4 square meter and 800 square centimeter. आता हा मीटर आहे आणि हा स्क्वेअर सेंटी स्क्वेअरच आहे. स्क्वेअर स्क्वेअर युनिट सेम आहेत, परंतु हा मीटर आहे आणि हा सेंटीमीटर आहे. मग मला सांगा, 1 meter इज इक्वल टू 100 centimeter, ठीक आहे. 1 meter इज इक्वल टू 100 centimeter. आता हा पण स्क्वेअर मीटर आणि हा स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर म्हणजे ट्वाईस असतो, म्हणजे याचा अर्थ 100 into 100 होईल. जर याला कन्सिडर करायचं म्हटलं 4 into 100 into 100 डिवाइड बाय 800. आता युनिट सेम होत आहे, हे सेंटीमीटर आहे, स्क्वेअर सेंटीमीटर, हा मीटर आहे. मग मीटरमधलं सेंटीमीटर कन्वर्ट करायचं म्हटल्यावर हे दोन शून्य, 4 × 4 = 4, 4 × 2 = 8, 2 × 2 = 5, म्हणजे याचा रेशो काय आला, 50:1. 50:1, 50:1, ठीक आहे. 50:1, ठीक आहे. आता 50:1 म्हणल्यावर बघा, हा 100 एकामुळे आला, एक मीटरमुळे, परंतु स्क्वेअर, स्क्वेअर याचा अर्थ काय असतो, एल इंटू बी, ठीक आहे, लेंथ इंटू ब्रेथ असतं, म्हणजे दोनदा घेतलाय, 100 × 100 स्क्वेअर. जर स्क्वेअर नसतं तर मग मात्र ओनली 100 आला असता, पण स्क्वेअर असल्यामुळे आपण काय केलं, 100 × 100 दोन वेळेस घेतलाय, ठीक आहे. आणि दोन वेळेस का घेतलाय, तर त्या ठिकाणी दिलेला नंबर हा स्क्वेअर मीटरमध्ये, स्क्वेअरमध्ये आहे, ठीक आहे. स्क्वेअर म्हटलं की काय होणार, तो 2 times होतो, ठीक आहे, दोनदा होतो. आणि आता याच्यातला जो लास्ट नंबर आहे, 5 नंबरचा क्वेश्चन, तो दिलाय बघा आपल्याला, 1.5 kg आहे. के जी म्हणजे किलोग्रॅम, 1.5 kg किलोग्रॅम अँड 2500 ग्रॅम. मग आता या ठिकाणी सोल्युशनमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग या ठिकाणी 1.5 kg इज इक्वल टू 1.5 × 1000, एक अंकानं पॉईंट पुढं गेला, हे 15 आणि हे 2 शून्य, 1500 आलं. आणि हे तर ऑलरेडीच आहे 2500 सेकंड नंबर. मग आता फर्स्ट टू सेकंड रेशो म्हटलंय की नाही, मग फर्स्ट टू सेकंड म्हटलंय म्हणून काय होणार, मग रेशो 1500 2500, 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, 5 × 3 = 15, 5 × 5 = 25, 3:5, 3:5 हा रेशो भेटला, जो 7 नंबरचा क्वेश्चनमधला, जो लास्ट क्वेश्चन होता आपला त्यामधला, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जो फर्स्ट टू सेकंड रेशो बघायचा होता, ठीक आहे. हा झाला 7 नंबरचा क्वेश्चन. आता जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया, चालतं आहे.